देशात मोदी सरकारची दुसऱ्यांदा नोटबंदी, 2000 नोटांची छपाई बंद होणार, नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत। समीर वानखेड्यांना मुंबई हायकोर्टाचा 22 मे पर्यंत दिलासा, कार्यालयाच्या बाहेर जाऊन ड्राफ्टमध्ये खाडाखोड कोणी केली, सीबीआयने उत्तर द्यावं, वानखेड्यांच्या वकिलांचा सवाल। त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणी 4 विश्वस्तांची एसआयटी कडून चौकशी पूर्ण, चादर चढवण्याची कुठलीही परंपरा नसल्याची विश्वस्तांची एसआयटीला माहिती। लोकसभेसाठी मावियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती चुकीची, संजय राऊतांचं वक्तव्य, ठाकरे गटाचे 19 खासदार लोकसभेत जाणार असल्याचाही दावा। नागपुरात पोलीस इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आजी माजी गृहमंत्री एकाच मंचावर, निधी देण्यावरून एकमेकांना कोपरखळ्या आणि चिमटे। सेबीकडून अदानी ग्रुपला क्लीन चिट, अदानींनी कंपन्यांची कोणतीही माहिती लपवली नाही, इंडियन बग प्रकरणी सेबीचा सुप्रीम कोर्टात अहवाल सादर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू